तर शिंदेंना अडचण होऊ नये म्हणून मी बाहेर पडेन असं विजय शिवतारे यांनी म्हटलंय. बारामतीमध्ये अपक्ष विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होईल असं देखील शिवतारेंनी म्हटलेलं आहे. तर सुळे आणि सुनेत्रा पवारांना उमेदवारी मिळालेली आहे, मात्र यात लोकांना पर्याय काय असा सवाल देखील विजय शिवतारे यांनी केलाय. विजय शिवतारेंचा सध्या इंदापुरात दौरा सुरू आहे. माझा आणि एकनाथभाई शिंदेंचं मुख्यमंत्री महोदयांचं घनिष्ठ नातं आहे. आता हे 2-4 महिने सगळे आता अडचण झालेली आहे त्यांना. मला तर लढायचं आहे, माहितीत सीट आपल्याला सुटत नाही, अशा परिस्थितीमध्ये त्यांना अडचण आहे म्हणून मी बाहेर पडतोय. पण अटॅचमेंट शेवटी 25 वर्षाची त्यांच्याबरोबर आहे, ती असणारच. म्हणजे तुम्ही शिवसेनेतून बाहेर पडायचा विचार करता या सगळ्या काळामध्ये? मी स्वतःहून असं आता काल सगळ्या बातम्या चालल्या होत्या, माझ्यावर काही कारवाया होतील वगैरे वगैरे, बघू ना काय होतात. उगाच आपला कपोल कल्पित गोष्टीवर उत्तर देणे योग्य नाही. विकास आघाडीबरोबर माझी फाईट होईल, जी काही फाईट होईल ती दोन्ही सुप्रिया सुळे आणि विजय शिवतारे यांच्यामध्येच होईल, अपक्ष आणि महाविकास आघाडी. बापूंना विश्वास आहे, बापू पहिल्या क्रमांकावरती राहतील? 1000% विश्वास आहे मला. आज काय झालंय, हाही तसाच तोही तसाच असे जेव्हा ऑप्शन असतात म्हणून लोकांनी मला उभं राहण्याचं कारण असते ना. एका बाजूला सुप्रिया सुळे, दुसऱ्या बाजूला सुनीतरताई, आम्हाला दोघांनाही द्यायचं नाही, चॉईस काय आम्हाला. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारची चॉईस लोकांना लोकशाहीत मिळतील त्यावेळेस डेफिनेट चमत्कार घडतो.